नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 34 पाचवा धडा मला शिकायचा आहे याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्या इयत्तेचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलला पटापट भेटतील. प्रश्न पहिला आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. स्नेहा का रडत होती? उत्तर आहे, स्नेहाचे बाबा तिचे नाव पाचवीत टाकत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती. सरपंचांनी बबलीला कोणते इयत्तेत प्रवेश घेतला होता? उत्तर आहे, सरपंचांनी बबलीला 5वी इयत्तेत प्रवेश घेतला होता. मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले? तर उत्तर आहे, स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत हे बबलीकडून सरपंचांना व मुख्याध्यापकांना समजले म्हणून ते सखारामच्या घरी गेले. ई, स्नेहाला अतिशय आनंद का झाला? उत्तर, स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला. प्रश्न दुसरा, 3-4 वाक्यात उत्तर लिहा. स्नेहाची आई चिंतेत का पडली? उत्तर, संध्याकाळी स्नेहाची आई शेतातून परत आली. तिने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते, त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली. प्रश्न दुसरा, मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले? त्याचं उत्तर आहे, सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे, तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे, तिला पुढे शिकवा, स्वावलंबी बनवा, असे मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने सांगू लागले. पुढचा प्रश्न, सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले? उत्तर, सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले की तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे, तिच्या वर्गामधीलच आहे, मी तिला 5वी इयत्तेत पाठवणार आहे. आडगावची शाळा इथून फक्त 1/2 तासाच्या अंतरावर आहे. माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगी ही शाळेत जाईल. ई, सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला? उत्तर, स्नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही, दिवसभर कष्ट करीन, रक्ताचे पाणी करीन, पण माझ्या मुलीला मी शिकवीनच, असा निर्णय सखारामने शेवटी घेतला. प्रश्न तिसरा आहे, पुढील शब्दसमूहांचा म्हणजेच वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अ, चिंतेत पडणे म्हणजे काळजी वाटणे. वाक्य, सकाळपासून बाहेर गेलेली लीला संध्याकाळ झाली तरी न परतल्याने आई चिंतेत पडली. आ, गहीवरून येणे, अर्थ मन दाटून येणे. वाक्य, गावावरून आलेल्या मामाला पाहून आईला गहीवरून आले. ई, डोळे पाणवणे, अर्थ डोळ्यात अश्रू दाटणे. वाक्य, फार कष्टाने फुललेली बाग पाहून माळी काकांचे डोळे पाणवले. ई, अचंब वाटणे, अर्थ आश्चर्य वाटणे. वाक्य, सईला वर्गात प्रथम क्रमांक मिळाल्याचे घरात सर्वांना अचंब वाटला. पोट तिडकीने बोलणे, अर्थ मनापासून कळकळीनं बोलणे. वाक्य, अभ्यास करण्याविषयी मुलांना सांगताना बाई पोट तिडकीने बोलल्या. रक्ताचं पाणी करणे, अर्थ अतिशय कष्ट करणे. वाक्य, रक्ताचे पाणी करून महादूने आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिले. प्रश्न चौथा आहे, तुम्हाला काय वाटते ते लिहा. खूप पुस्तकं पाहून. उत्तर, मला त्या पुस्तकांमधील चित्र पाहून पुस्तक वाचावेसे वाटते. बाजारात फिरताना. उत्तर, खाऊ घ्यावासा वाटतो, तसेच बाजारातली खेळणी घ्यावीशी वाटतात. ही, आजारी व्यक्तीला पाहून त्या व्यक्तीची सेवा करावीशी वाटते. ही, झोपेत असताना कुणी हाका मारल्या तर. उत्तर, झोपेतून उठून कुणीतरी हाका मारल्या ते पाहून. प्रश्न पाचवा आहे, खानदेशातील लोक कसं बोलतात याची काही उदाहरणे खाली दिलेली आहेत. पंथातील पाठातील संवादाची हीच वाक्य तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलतात ते त्या वाक्यासमोर लिहा. पाठातील संवाद, ओ माय मला पुढे शिकांचे. उत्तर, ए आई मला पुढे शिकायचे आहे. स्नेहा, तुले चौथी लोक शिकाड आते आणखीन पुढे शिकसीन काय करशीन तू. उत्तर, स्नेहा तुला चौथीपर्यंत शिकवले आता आणखीन पुढे शिकून काय करणार तू. ई, अरे सखा तुनी पोरकी एवढीच म्हणबी बबली तिनाच वर्गामधली. अरे सखा तुझ्या मुली एवढीच माझी बबली तिच्याच वर्गामधली. ई, मग पोरींना पोरगींना बाबत माच असा भेद कासाले, मग मुलींच्याच बाबतीत असा भेद कशाला. ई, अपुरं शिक्षण नको, दिनरात कष्ट करसू, रक्तन पाणी करसू, पण मनी आंडेरले सिकाडसू. अपूर्ण शिक्षण नको, दिवस रात्र कष्ट करेन, रक्ताचं पाणी करेन, माझ्या मुलीला शिकवणार. धन्यवाद विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.